नमस्कार, मी सुवर्णा आणि मम्माज किचन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मी गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी आज पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. आपल्याला यासाठी लागणारं साहित्य आहे हा खोबऱ्याचा बुरा. हा मी किराणा मालाच्या दुकानातून आणलेला आहे. हा किराणा मालाच्या दुकानात सहज उपलब्ध होतो. हा मी 3 वाटी घेतलेला आहे. मी या वाटीचं माप घेतलेलं आहे. हा 3 वाटी बुरा, 1 वाटी साखर, ह्याच वाटीने 2 वाटी दूध घेतलेलं आहे. सुंठ वेलची पावडर, थोडेसे तूप, पिस्त्याचे काप आणि खाण्याचे रंग. आणि आपल्याला मोदक तयार करण्यासाठी हे अशा प्रकारचे मोदकचे साचे लागणार आहेत. माझ्याकडे हे 2 प्रकारचे मोदकचे साचे आहेत. आता मी गॅसवर पॅन गरम करत ठेवते आणि आपलं पॅन गरम झाल्यावर 2 चमचे तूप घालून देणार आहे. आता आपण त्या खोबऱ्याचं किस खमंग भाजून घेऊ. आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे. कमी गॅसवरच आपल्याला हा खोबऱ्याचा किस भाजायचा आहे. आपण हा खोबऱ्याचा किस व्यवस्थित चाळत राहायचा आहे, कारण आपल्याला तो जास्त लालसर करायचा नाही आणि खाली पॅनला चिटकू पण द्यायचा नाही आहे. आता आपण या मिश्रणात साखर घालून घेऊ. साखर घालून व्यवस्थित चाळून घेऊ. आता मी या मिश्रणात दूध घालून घेणार आहे. दूध आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे, कारण आपलं मिश्रण जास्त पातळ नाही झालं पाहिजे. म्हणून आपण दूध थोडं थोडं करून घालू. मिश्रण थोडंसं कोरडं वाटत आहे म्हणून मी आता राहिलेलं दूध परत या मिश्रणात घालून घेणार आहे. म्हणजे आपलं मिश्रण चांगलं मऊ आणि लुसलुशीत येणार आहे. त्याच्यामुळे मी परत दूध त्याच्यात टाकून घेते. आता मी हे मिश्रण व्यवस्थित चाळून घेते आणि त्यावर 5 मिनिटं झाकण ठेवते, म्हणजे त्या मिश्रणाला चांगली वाफ येईल. आता मस्त वाफ भरून गेलेली आहे. आपण हे मिश्रण एका ताटात गार होण्यासाठी काढून घेऊ. हे बघा, हे बघा आपलं मिश्रण कोमट झालेलं आहे. आपण याच्यात आता जायफळ पावडर घालून घेऊ आणि व्यवस्थित चाळून घेऊ. मी या मिश्रणाचे असे 4 समान भाग करून घेतलेले आहेत. आता आपण या 3 भागांमध्ये खाण्याचे रंग टाकून घेऊ. आता मी पहिल्यांदा हा हिरवा रंग टाकत आहे. हा पिवळा, आपले एक छान असे रंगीत मोदक येणार आहेत आणि खूप आकर्षक दिसतात हे मोदक, म्हणून मी एक कलर घालून घेणार आहे. आता मी अशा प्रकारे हे सगळं मिश्रण एकत्र करणार आहे. हे बघा, मी अशा प्रकारे हा कलर काढून हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. आता मी हे राहिलेले 2 पण कलर काढून घेत आहे. हे बघा, मी अशा प्रकारे सर्व कलर काढून घेतलेले आहेत. आता आपण मोदकच्या मोडला थोडंसं तूप लावू आणि मोदक तयार करून घेऊ.
आता मी या प्रकारे हा साचा घेतलेला आहे। आता मी त्याच्यात ते सारण भरून घेते। आपल्याला सारण दाबून भरायचं आहे जेणेकरून आपला मोदक भरगच्च येईल। अशा प्रकारे आपल्याला सर्व मोदक तयार करून घ्यायचे आहेत। आता मी हा साचा घेऊन तीन रंगाचे मोदक तयार करून घेणार आहे। आता आपण या साच्याला आधी तूप लावून घेऊ। आता मी याच्यात हा पिवळा कलर आधी भरून घेते। नंतर याच्यात हिरवा कलर भरून घेते। आता याच्यात उरलेला पांढरा कलर भरून घेऊ। आता मी हा साचा असा घट्टसर दाबून त्याच्या साईडच्या कडा काढून घेते। आता आपण या साच्यातून हा मोदक काढून घेऊ। हे बघा किती छान तीन रंगांचा मोदक तयार झालेला आहे। हे बघा अशा प्रकारे मी सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत आणि झाला आपला गणपती बाप्पाचा आवडीचा नैवेद्य तयार। आपल्याला जर माझा व्हिडिओ आवडला तर मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।